त्या दुर्दैवाला अपरांचे समिती या ठिकाणी उपस्थित आहे. अपरां हॉस्पिटल देखील ही सुविधा शासनाच्या माध्यमातून निर्माण केली. त्याच्या विविध प्रकारच्या ज्या ऑपरेशन मध्ये शासकीय मदत लागते ही मदत अपरांच्या माध्यमातून आणि ते सगळी त्यांची टीम हे सगळे पेपर तयार करून त्या ठिकाणी पाठवून ते आपल्याला सगळ्या त्रास करावा लागत नाही. आपला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट करायचा आणि मग पुढच्या पुढच्या योजनेमध्ये तो बसतो. त्या पद्धतीला अपरांची टीम ही निश्चितपणे पेशंटसाठी मदत करते आणि हे योगदान देत असताना अशा देखील एक सामाजिक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये देखील अपरांचा सहभाग फार मोठा असतो. अनेक ठिकाणी ही मंडळी जाऊन पोहोचते. त्याच्या ठिकाणी शिबिरांमध्ये सहभागी होते. ते उपचारकर्ते असतात. ग्रामीण भागातल्या माणसाला किंवा महिला भगिनीला माहिती नसते किंवा कुठच्या ठिकाणी याचा उपचाराचा हॉस्पिटल उपलब्ध होऊ शकतात. परंतु त्या ठिकाणी अशा शिबिरामधून आपल्याला माहिती होते की आपणच्या सर्व टीमला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देईल आणि विशेषतः त्यांच्या मॅनेजमेंटला की त्यांनी सर्व स्टाफ आपला या ठिकाणी या शिबिरासाठी पाठवला. सहभागी झालेल्या शिबिरांना निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि उपचार त्या शिबिराच्या माध्यमातून आणि विरोधाने सरपंच मॅडममध्ये असताना की जसं आज आपण शिकवणवाडीमध्ये येतात तशाच पद्धतीनं तुमच्या मतदारसंघाच्या अन्य भागामध्ये अशाच पद्धतीची शिबिरं आपण आयोजित करा आणि अशाच पद्धतीच्या अधिकारी मार्गदर्शनासाठी बोलवा की त्याही लोकांना शासनाच्या विविध योजनांची चांगल्या प्रकारची माहिती होईल. मला खात्री आहे की त्याही याच्यामध्ये आपल्याचा आपला फार चांगल्या प्रकारचं योगदान मिळेल आणि तशा पद्धतीनं जर आपण आयोजित केलं तर संपूर्ण खेडी पंचायतच्या सामान्य माणसाला त्या योजनांची माहिती मिळेल आणि मग आपला पेशंट कुठल्या योजनेमध्ये बसतो जे आपण घाबरून जातो किंवा आता या आपल्या खिशामध्ये पैसे नाही आणि आपण आता कशा पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायची ट्रीटमेंट घ्यायची परंतु तिच्यात पैसे नसल्यामुळे आपण ट्रीटमेंट घेऊ शकत नाही. परंतु या योजनांची माहिती मिळाल्यामुळं आपल्याला तेवढं एक पाठबळ मिळेल एक धीर येईल आणि तशाच पद्धतीनं मला खात्री आहे की हे मंडळ ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवत आहे तशाच पद्धतीनं याही सामाजिक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यापूर्वी आयोजित करतील. पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली याचा मनपूर्वक धन्यवाद देतो. पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा या शिबिराचं उद्घाटन झालं असं तुम्हाला सर्वांच्या साक्षीला या ठिकाणी जाहीर करतो. खेडीतील विनोद विरोध मित्रमंडळ नेहमी वेगवेगळे शिबिरं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतं. हा एक वेगळा कार्यक्रम एक वेगळं शिबिर त्यांनी आयोजित केले. एच बी टेस्ट म्हणजे आजपास पाहिलं तर महिला म्हणलं तर घराचं घरपण आहे, होम मिनिस्टर म्हटलं तर आणि जे घराला खरं नातं येतं घर जे सांभाळतं ती म्हणजे महिला आणि महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण विरोध विरोध मित्रमंडळ यांनी तीच एक गोष्ट मनात ठेवून त्यांच्यासाठी एच बी टेस्ट हे शिबिर घेतलं. भाई काय सांगाल या शिबिराविषयी? नाही खरं म्हणजे आपण म्हटलं ते बरोबर आहे की ग्रामीण भागातल्या जो कष्टकरी वर्ग आहे त्याचं प्रकृतीकडं बऱ्याच गोष्टी दुर्लक्ष होतं. काही ठिकाणी जर आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना पौष्टिक आहार त्या ठिकाणी मिळू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आणि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे डॉक्टरकडे जाऊन त्याची तपासणी करणं शक्य होत नाही आणि मग ज्यावेळेला अशा पद्धतीचं एखादा घटक शरीरामधला कमी होतो तो मग आजारी पडल्यानंतर मग लक्षात येतं आणि मग घरच्या कुटुंबाची त्या ठिकाणी धावाधाव होते आणि म्हणून कुठचा घटक कमी आहे हे या शिबिराच्या माध्यमातून त्या महिलेला अगोदर समजतं त्याच्यावरचा योग्य प्रकारचा उपचार करते. त्यामुळे एक अत्यंत चांगला प्रकारचा कार्यक्रम या विरोध मित्रमंडळाने हनुमान मित्रमंडळाने संयुक्तरित्या या ठिकाणी आयोजित केला. त्याला अपरांसारख्या चांगल्या हॉस्पिटलची साथ पण मिळालेली आहे आणि म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की बा अशाच पद्धतीचे कार्यक्रम मगाशी मी सांगितलं त्याला की बा अन्य परिसरामध्ये देखील तुम्ही खेळीच्या त्या ठिकाणी बरोबर की त्याही लोकांना आपल्याबद्दल त्या ठिकाणी माहिती होईल आणि त्यांना योग्य प्रकारचा उपचार त्या निमित्तानं मिळू शकेल. आणि खरंच एक चांगला उपक्रम इतर कार्यक्रम घेण्यापेक्षा अशा पद्धतीच्या आरोग्याला लाभदायी असेल अशा पद्धतीचा कार्यक्रम घेणं ही अत्यंत काळाची गरज आहे. काय
आता पडत असलेलं ऊन त्याच्यामध्ये कष्टकरी वर्ग आहे तो उन्हातनात काम करतो, त्याच्यामधून त्याचे क्षार कमी होतात, त्याचं हिमोग्लोबिन कमी होतं आणि हे कमी झालेलं ज्याला आजारी पडतो त्याला समजतं, त्याची पूर्वसूचना आपल्याला अगोदर मिळाली तर त्यांना निश्चितपणे त्याच्यावर उपचार करता येईल. एक चांगला कार्यक्रम आहे त्याच्या मला माझ्याकडे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आहे. भाईनी मग सांगितलं की त्यांच्याकडे आजसुद्धा अनेक जण फोन करतात की बाबा हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे की अन्य गोष्टी बाई करायचं आहे. भाई एक गोष्ट आवर्जून सांगेन की विनोद विरोध मित्रमंडळाने अजून एक गोष्ट यामध्ये केली की ह्याच्यामध्ये जर कोणाला निदान झालं तर त्यांचं जे काही उपचार आहे ते फ्रीमध्ये करणार. आपल्याबरोबर विनोद विरोध मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोदजी भुरण साहेब आहेत. काय सांगाल, एक वेगवेगळे शिबिर मला वाटतं कोरोना काळामध्ये समोर रक्तदान शिबिर घेतलं होतं, मनोरथ असले होतात, वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरे घेत आहे, हे आगळंवेगळं शिबिर आहे, काय सांगाल? दरवर्षी तर्फे 4 कार्यक्रम घेतो भाई. पहिलं म्हणजे गोविंदा पथकाचं एक 2 गोविंदा पथकं आमची, एक जय हनुमान मित्र मंडळ आणि श्री गोविंदा पथक खेडी सती. दुसरं आम्ही स्वच्छता अभियानाचं घेतो. आता 22 जुलैला जे फ्लड झालं होतं त्याच्यामध्ये काही सर्वच खेडी ही झाली नव्हती, त्याच्यामध्ये स्वच्छता अभियानमध्ये आम्ही विसर्जन घाट साफ केले होते. आरोग्य शिबिर दरवर्षी आम्ही घेतो. 2 वर्ष आम्हाला इथे आरोग्य शिबिर घेता आलं नाही, त्याच्यापूर्वी पण आम्ही 2 वर्षापूर्वी इथं आरोग्य शिबिर घेतलं होतं. त्या शिबिराला कमीत कमी आम्ही म्हणजे सकाळी आम्ही 10 चालू केलं होतं, आम्हाला संध्याकाळी 5:30 वाजले होते. डॉक्टर होते, डॉक्टरांना माहिती आहे की नंतर शेवटला ते आम्ही मग दुसऱ्या वेळेस तुमच्या इथे शिबिर लावतो असं सांगितलं आणि मग त्या महिलांना आम्ही सांगितलं होतं की ठीक आहे पुढच्या वेळेस आम्ही प्रोव्हिजन करतो, पण हे करोना चालू झालं. आता आम्ही जे शिबिर घेतलं आहे महिलांचं ते जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे ते HBवर, हिमोग्लोबिनवर, कारण का 40 नंतर थोडं महिलांचं हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिन काय प्रत्येक वेळेस जेव्हा महिला जातात तेव्हा काही हिमोग्लोबिन चेक होत नाही, ते रुटीन चेकअप होतं आणि त्या ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन चेक झाल्यानंतर बाकीचे आजार चालू होतात किंवा झडतात. त्याच अनुषंगाने त्याच उद्देशाने आम्ही हिमोग्लोबिन, आता पहिलं कसं होतं की हिमोग्लोबिन चेक केल्यानंतर 2 दिवसांनी रिझल्ट यायचे. आता डॉक्टरांनी आम्हाला परवा कॉन्टॅक्ट केल्यानंतर सांगितलं की इन्स्टंट आपल्याला ते समजतं, हिमोग्लोबिन चेक केल्यानंतर आपल्याला त्याचे रिपोर्ट लवकर येतात आणि त्याप्रमाणे आपण त्याच दिवशी आपण त्यांना तसं औषधोपचार करू शकतो. त्याप्रमाणे आम्ही ते केलं की डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने अपरांत हॉस्पिटल भोसले साहेब रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सगळे टोटल माहिती घेतली की बाबा आपल्याला चेक केल्यानंतर हिमोग्लोबिन चेक केल्यानंतर आपल्याला औषधं कोणची त्यांच्यावर देता येतील, मग त्या ह्याच्याप्रमाणे आपण त्यांचे औषधोपचार पण मोफत करणार आहोत. हे जे डॉक्टरने सुचवल्याप्रमाणे डॉक्टरने सांगितले की बाबा आता 100 महिला सगळ्यांचंच आम्ही ज्या महिला येणार आहेत सगळ्यांचंच हिमोग्लोबिन चेक करणार, रुटीन चेकअप आहेच, त्याचबरोबर हिमोग्लोबिन HB पण चेक करणार आणि ज्यामध्ये ज्यांचं कमी भेटेल किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तसं औषधोपचार पण मोफत आम्ही देणार आहोत. की तर असं नको की नुसतं चेक करायचं आणि मग त्यांना सांगायचं प्रिस्क्रिप्शन देऊन की तुम्ही ते घ्यायचं, नंतर ते इथं फक्त चेक होणार आणि नंतर औषध उपचार त्यांनी केले नाहीत, तर त्या आरोग्य शिबिराला तेवढं आम्हाला म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून तेवढं हे वाटत नव्हतं. म्हणून पहिले स्टेज की आपण त्यांना जर औषधं दिली तर ते औषधं कंटिन्यू त्यांनी ती पुढे डॉक्टरांनी कन्सल्ट ठेवून चालू ठेवायची की नाही तेही करून चालू ठेवतील, हेच आमचा एक उद्देश आहे. आणि ह्याचप्रमाणे जसं असं इथं घेतलं आहे तसं भाईने जसं आम्हाला सांगितलं की इतर पण ह्याच्यात घ्यावं, भाई तसं पण चालू आहे. आता मागाशीच आमचं बोलणं झालं डॉक्टरांजवळ की कातवाडी असा एक आपल्याकडे भाग आहे की इथे आहे ते आणि ते डोंगरावर आहे आणि ते पण ह्याच कंडिशनला आहे की सगळे कष्टकरी आहेत आणि वरती कोण जास्त जरा आजारी पडलं तरी जास्तीत जास्त महिला या अंगावर काढत असतात की बाहेर खाली यायला मागत नाहीत. इथे एक शिबिर लावायचं आमचं चाललेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही जसं सांगितलं आणि सगळ्यांच्या आप्पा आहेत, अभिजित खताते आहेत, सरपंच मॅडम आहेत, माजी उपसरपंच बाबू शिर्के आहेत, अपरांत हॉस्पिटलचे रेडीज आणि भोसले साहेब आहेत, जनरल सर्जन आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली असे भविष्यात आम्ही भाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त महिलांसाठी शिबिर घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना जे पलीकडे जाऊन काही लोक काम करतात, राजकीय असेल, सामाजिक असो, शैक्षणिक असो, आरोग्य असो, खास आरोग्याचा विषय विनोद भुरण मित्रमंडळ या ठिकाणी करते. मॅडम महिलांचा विषय सरपंच काय सांगा? असंच आमच्या कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ भुरण मित्रमंडळ शिर्डी यांच्या वतीने आज HB या हे उद्देश ठेवून महिलांसाठी जे आरोग्य शिबिर राबवलेलं आहे. खरोखरच महिला आजारी पडल्या तर अगदी म्हणजे घरात एखादी गोळी असेल तर घेऊन त्या म्हणजे जात नाही डॉक्टरकडे, पण मला वाटतं की महिलांनी
आजारी पडलं की त्यांनी पहिलं एच बी चेक करावं, नसेल ते करत असतील तरी आज आपण इथे आरोग्य शिबिर लावलेलं आहे त्याला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त महिन्याने आपलं एच बी चेक करून त्याच्यावर काय जे डॉक्टरच्या सल्ल्याने औषधं घ्यावी असं मी एवढं महिलांना आवर्जून सांगितलं. नामवंत हॉस्पिटल म्हणजे अपरांत हॉस्पिटल आणि अपरांत हॉस्पिटल अनेक ठिकाणी शिबिर घेते. विनोद विरोध मित्रमंडळ वारंवार सहकार्य केलं अपरांत हॉस्पिटलने. अमर भोसले साहेब तुम्ही या ठिकाणी खास महिलांच्या विषयी ग्रामीण भागातले भाईसुद्धा बोललेत, विनोदजीसुद्धा बोललेत, सरपंच मॅडमसुद्धा बोलले. महिलांचा प्रमुख जो विषय जो येतो तो खूप वेगळा आहे, काय सांगा त्या विषयी? पहिल्यांदा मी डॉक्टर रजनेश रडेज, मी अपरांत हॉस्पिटलतर्फे इथे आज आलो आहे. विनोद भुरण साहेबांनी मला वाटतं साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी आपण एक साधारण शिबिर घेतलं होतं इथे. त्यावेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली की हे आपण जनरल चेकअप क्लिनिक जे आपण चेकअपचं शिबिर घेतलं आहे त्याऐवजी जर आपण साधारणपणे महिलांच्या ज्या समस्या आहेत, युजली त्यांना वारंवार धाप लागणं किंवा त्यांना कमजोरी वाटणं किंवा इतर अनेक समस्या ज्या आहेत त्यासाठी एक स्पेसिफिक आपण हिमोग्लोबिनचा कॅम्प किंवा महिलांसाठी कॅम्प घेऊया, त्यांच्या उद्दिष्टातून त्यांनी ती अपरांत हॉस्पिटलला अप्रोच केलं. अमर भोसलेने अप्रोच केलं की आपण असं काही कॅम्प किंवा असं शिबिर घेऊ शकतो का? त्या अनुषंगाने आज आपण इथे महिलांसाठी खास चेकअप, त्या चेकअपमध्ये आपण हिमोग्लोबिनचं प्रमाण महिलांमध्ये कमी असणारे ते का कमी आहे, कशाने कमी झालं, त्याचे उपचार काय करता येतील, ह्या सगळ्या कारण मीमांसा आणि त्यांच्या येणाऱ्या त्यांच्या रिझल्टवरती आज आपण त्यांना प्रत्येक व्यक्तिगत समजावून सांगणार आहोत. बरं, त्याच्यानुसार त्यांना आहार काय घ्यावा लागेल, धकाधकीच्या जीवनात त्यांनी नेमकं काय करावं, औषधोपचार कसे करावेत किंवा घरगुती उपचारानुसार रक्तवाढी कशी करू शकतो आपण, या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांना प्रत्येकी वैयक्तिकरित्या समजावून सांगणार आहोत. त्यासाठी प्रामुख्याने शिबिर विनोद भुरण सरांनी आज आयोजित केलेलं आहे.